मी घेतलेली बॅग आहे ना ते पॅक करता आहे, आणि त्याचबरोबर इथे ना मी तुम्हाला वॉचेस दाखवते, ब्रेसलेट दाखवते. वाव नाइस. छान आहे ना? यस. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता मी रेडी झालेली आहे, थोड्या वेळात मी माझा लुक पूर्ण दाखवणार तुम्हाला. आणि आता मी जे एका ठिकाणी जाणार आहे तिथे मला एक वस्तू विकत घ्यायची आहे. सहजासहजी एवढी महागाची वस्तू मी विकत घेत नाही, पण मला खरंच असं वाटलं तर घ्यायला पाहिजे. आणि त्याचं रिझन पण आहे, काय रिझन आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. आणि जिथे मी आता जी वस्तू विकत घेणार आहे तिथे अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं आणि मी काय काय घेणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. चला मग आता निघते आणि नंतर बोलते. तर हा आहे माझा आजचा लुक. आज तर हेअरस्टाईल वेगळी केलेली आहे नेहमीपेक्षा. माझा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर आता इथे परिमेला रेडी झालेले आहे बाहेर जाण्यासाठी. म्हणा बेला. वाह, छान छान घातले बेला परीने. बेला टर्न अराउंड, राउंड अँड राउंड. ये अन्ना, एम तुम्ही बघा मला. वाह, त्यामुळे इतकी गर्दी आहे ना, आहे बघा तुम्हाला आजूबाजूला किती लोक दिसलेले असतील. आता आपण आलो आहोत मेन सिटी सेंटरला, आणि इथे मेन सिटी सेंटरमध्येच मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत त्यांचे स्टोर्स आहे. आणि मी कोणत्या ब्रँडचं काय घेणार आहे हे तुम्हाला आता मी दाखवेन. चला त्या अगोदर आपल्याला थोडं पुढं चालायचं आहे. आणि आज सॅटरडे असल्यामुळे काय झालं, खूप गर्दी आहे आणि सगळीकडेच खूप गर्दी दिसते. सिग्नल लागला का सगळीकडे गर्दी आहे. तर बेलाला स्ट्रॉलरमध्ये याच्यासाठीच घेतो का ऊन असतं आणि त्यामुळे ती चालू शकत नाही. आणि आता ती 3 वर्षाची आहे तर तिच्याकडनं आपण जास्त चालण्याची अपेक्षा नाही करू शकत. परी चालते ना? परी चल परी काम. तर माझ्या समोरच गुच्चीचा स्टोर आहे बघा, आणि ऑलरेडी बाहेर कोणीतरी वेट करते. आणि इथे खूप वेटिंग असते नाही का, एक कस्टमर गेल्याच्या नंतर दुसरा कस्टमर येतो, परत दुसरा जातो, मग तिसरा येतो. पण माझा जो फेवरेट ब्रँड आहे तो आहे मायकल कोर्स. आणि ही वॉच भरपूर जण विचारतात ही वॉच कोणती आहे, तर ही वॉच मायकल कोर्सची आहे जी मनोजने मला बर्थडेला गिफ्ट दिली होती. तर मला मायकल कोर्स ब्रँडचंच घ्यायचं आहे कारण की माझा फेवरेट ब्रँड आहे. आणि मी तिथे बॅग घेणार आहे, पण कोणती बॅग घेणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या कोणत्या बॅग्स बघायला मिळणार आहे आणि बॅगच्या प्रायसेस काय काय आहे हे पण तुम्हाला मी दाखवते. समोरच स्टोर आहे, चला बरी सर. आणि हे जेवढे पण आहे ना हे वेगवेगळ्या ब्रँडचे त्यांना स्टोर्स आहे. Yes. Michael Kors. वॉचेस पण आहे, बॅग्स पण आहे आणि कपडे सुद्धा आहे. छान वाटतंय मला. पण मला हा कलर वेगळा पाहिजे, विचारतो मी त्यांना.
तर इथे बॅग्सवर आहे ना डिस्काउंट पण आहे. आणि ही जी बॅग घेतलेली आहे याच्यामध्ये पिंक कलर आहे, त्याच्यावर आहे ना खूप सारा डिस्काउंट आहे. पण जो हा कलर आहे ना हा सगळ्यांचा आवडतीचा आहे आणि त्यामुळे याच्यावर डिस्काउंट नाही आहे. पण हीच बॅग मला घ्यायची होती पण याच्यावर डिस्काउंट नाही आहे, तरी म्हटलं का हरकत नाही. त्याच्यावर अजून एक पॅटर्न आहे हे, तर मग मी विचार करते ही घ्यायची का ही घ्यायची, मग डिसाईड करते आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते. चला nice. तर ही जी बॅग आहे ना ही मोठी आहे थोडी, याच्यामध्ये आपण मेकअप प्रोडक्ट्स ठेवू शकतो, आपण आपलं वॉलेट ठेवू शकतो आणि कार्डसुद्धा शेवू ठेवू शकतो. तर ही पण मला छान वाटते. आणि दुसरी बघते मी, छान वाटतं ना, मला पण मी छान वाटते. म्हणजे नाजूक पण दिसते आणि थोडी स्टायलिश दिसते त्याच्यापेक्षा तरी. तर मी घेतलेली बॅग आहे ना ते पॅक करता आहे आणि त्याचबरोबर इथे ना मी तुम्हाला वॉचेस दाखवते, ब्रेसलेट दाखवते आणि वेगवेगळे बॅग्सचे कलेक्शन सुद्धा आहे ते सुद्धा दाखवते. अशा बॅग्स आवडतात त्या सुद्धा आहेत अवेलेबल, वेगवेगळे कलर्स आहे यामध्ये आणि काही बॅग्सवर डिस्काउंट सुद्धा झालं. तसं हे जो पॉप्युलर कलर आहे ना त्याचा त्याच्यावर डिस्काउंट नाही आहे, पण नॉर्मली त्याच्या त्याच पॅटर्नमध्ये जर दुसरा कलर आहे तर त्याच्यावर डिस्काउंट आहे. चला मग मी आता पेमेंट करते. मग झालं का पेमेंट? झालं. आणि त्याची जी प्राईस वगैरे आहे ती आपण नंतर सांगू. हो, त्याची प्राईस आणि बाकीच्या त्या गोष्टी आहे ना त्या मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर सांगते. पण बघा त्याचा आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावरचा आणि ते सगळं पॅक करता येतात. आणि याच्यासाठी मी खूप वाट बघत होते. खूप वाट बघत होते. इथे पण छोटे छोटे क्लचेस आहे बघा आणि एकदम मिनी बॅग्स आहे. आणि इथे पण आहे ना किचन बॅग्स आहे जे आपण नाही का की लावतो गाडीला नाही ना त्याचं आहे. हे थोडी महागाचीच पडेल किचन. हो, खूपच महागाचं. ते छान पॅक करून हो पेमेंट झालं ना. हो झालं. आणि इथे पण मायक्रो कॉलचे परफ्यूम्स आहेत. थँक्यू. लेट्स गो. बेबी स्लीपिंग. मग एकदम मग चेहऱ्यावरचा आनंद बघा, एकदम हसतच म्हणजे.
तुझे चेहरा एकदम हसताच होऊन गेला. कारण की एवढी महागाची वस्तू मी घेत नाही. म्हणजे मी अशी व्यक्ती आहे का एक महागाची वस्तू घेत असेल तर मी असं विचार करणार की याच्यामध्ये ना 10 वस्तू घेतल्या गेल्या असत्या. आपण सांगू नंतर. तर इथून आता थोडस काही काम आहे आमचं, ते केल्याच्या नंतर मी घरी जाईन आणि घरी गेल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या शेअर करेन आणि ही बॅग घ्यायचं मागे कारण काय हे पण सगळं सांगेन घरी गेल्याच्या नंतर. चला लेट्स गो. लेट्स गो दिस साइड. दिस साइड कोमल. दिस साइड आता नाही किड्स गेमला जायचे का? यस लेट्स गो. तर आता मगाशीच घरी आले मी आणि आम्ही एका ठिकाणी जाऊन आलो कारण की गव्हर्नमेंटने लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ठेवलेल्या होत्या त्या पण एकदम फ्री मध्ये आणि परिबेलाने तिथे खूप एन्जॉय केलं. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी दाखवलं मी बॅग घेतली आणि त्याची प्राइस काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि का घेतलेली आहे ते पण तुम्हाला मी सांगणार. पण मला बॅग एक बॅग अशी ब्रँडेड बॅग घ्यायची होती तर मी खूप दिवसापासून वाट बघत होते का घेईन 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 आणि आता मी चांगले अर्न करते तर मी विचार केला का मी हे घेऊ शकते. आणि आपल्याला गिफ्ट देणं आणि स्वतःच्या कमाईतनं एवढं महागडं गिफ्ट घेणं यामध्ये खरंच खूप फरक आहे. जेव्हा आपण यांना स्वतः पैसे कमवतो आणि एखादी महागडी गोष्ट घेतो ना तर त्याचा आनंद खरंच खूप वेगळा होता. आणि तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट होतात ना तर स्वतःला खूप स्ट्रॉंग समजता आणि तुम्ही स्वतःचे डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता. चला मग आपण आता बॅग ओपन करूया. आणि महत्वाचं सांगायचं आहे का जेव्हा पण म्हणजे जेव्हा ही बॅग घेतली त्याने छान पॅकिंग केली त्याची आणि त्याचा वरचा जो पेपर होता ना त्याला पण सुद्धा परफ्यूम मारून दिला आणि त्याचा फ्रेग्रन्स इतका छान आहे ना म्हणजे जो पण कस्टमर आहे ना त्याला इतकं छान वाटेल ना जेव्हा स्वतःने जे घेतलेला वस्तू तर इतका छान फ्रेग्रन्स येतोय. आणि हे बिल आहे आणि किती त्याची प्राइस किती आहे हे मी तुम्हाला थोडा वेळ सांगेनच. आणि हे बघा आणि हे खरंच म्हणजे महाग आहे म्हणून मग मी कमाईत माझ्या कमाईतनं घेतलेलं आहे म्हणून मला ना त्याचा आनंद जास्त आहे. हे बघा आपण छान आहे ना याची ना अशी बॅग आहे. टॅन टॅन हे बघा ही आहे मायकल कोसची बॅग. स्लिंग बॅग आहे ही. मला मोठी बॅग नव्हती घ्यायची कारण की मी ना जास्त तशा बॅग्स कॅरी करत नाही. तर मग ही तुम्ही जेव्हा पण मला बघाल मी ना स्लिंग बॅगच घेते क्रॉसमध्ये. तर मला माझ्याकडे आहे बॅग्स भरपूर पण त्या अशा नॉर्मल रेंजच्या आहेत. जसा कलर हा का घेतलेला आहे कारण की हा जो कलर आहे ना खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून याची प्राईस ना थोडी जास्त होती. अशी सेम होता पीस पण त्याचा पिंक कलर होता बेबी पिंक कलर पण ऑलमोस्ट ती हाफ प्राईजमध्ये होती. पण म्हटलं ते हाफ प्राईज घेण्यापेक्षा म्हटलं मला हाच कलर पाहिजे होता म्हणून मी ही घेतली आणि खूप छान आहे. आणि तुम्ही जेव्हा घेतात ना तर दिसताना पण खूप स्टायलिश दिसते. हे बघा खूप छान दिसते एकदम स्टायलिश दिसते. याच्यामध्ये ॲटलीस्ट तुमचा मोबाईल राहू शकतो एक दोन मेकअपचे प्रोडक्ट्स राहू शकतात आणि त्याचबरोबर तुमचं छोटंसं जे वॉलेट असेल ते सुद्धा राहील कार्ड राहील ते एवढं सफिशियंट आहे. आणि तसं तुम्हाला जवळून दाखवते आणि एकच पॉकेट आहे आतमध्ये. हे बघा आणि या आतमध्ये एक कार्ड आहे वॉरंटी कार्ड आहे त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. आणि इथे हा बेल्ट आहे हा जर तुम्हाला काढायचा असेल तर हा पण काढू शकता. हा काढायचा असेल तर हा पण काढू शकता इथून तुम्ही. आणि असं सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता ही बॅग अशी म्हणजे नॉर्मली इथे लोक असे सुद्धा घेतात म्हणजे हा मोठा बेल्ट काढून पण असं पण छान दिसतं. पण मी अशी क्रॉसमध्येच गेली मला असंच आवडतं पण हा बेल्ट असला ना सोबत अजून छान दिसतं. हे बघा आणि हा कलर तर माझा फेवरेट होता जेव्हा पण मी बघितलं होतं. आणि ही बॅग आणि आता तुम्हाला मी प्राइस सांगते किती आहे. तर याची प्राइस आहे 250 युरोज म्हणजे ऑलमोस्ट ती हे बघा तुम्हाला याची प्राइस आहे 250 युरोज म्हणजे ऑलमोस्ट याची प्राइस झालेली आहे 21,000-22,000 रुपये राऊंड फिगर ना 21,000-22,000 मध्ये. आणि एक अजून आनंदाची बातमी द्यायची आहे तुम्हा सगळ्यांना ती काय आहे आता मी मनोजला बोलवते आणि ती गोष्ट आम्ही दोघं सोबत शेअर करू. तर काय आहे आनंदाची बातमी तर आता ते मनोज सांगणार आहे. यस तर ते आनंदाची बातमी मी सांगतो पण सगळं तर शॉपिंग मॅडमनेच केलेली आहे. तर छान शॉपिंग केली आणि तिला खूप दिवसापासून हवी होती ती बॅग आणि ते घेतली आणि मला पण छान वाटतं आता ना. तर गुड तर आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता परीला सुट्ट्या लागल्या तिला समर वेकेशन आहेत आणि इथे समर वेकेशनमध्ये सर्वजण थोडे फिरायला जातात बाहेर एखाद्या वीकसाठी किंवा 4-5 दिवसांसाठी आणि आम्ही नेहमी जातो. आम्ही दरवर्षी समरमध्ये कुठे ना कुठे जात असतो. तर ह्या समरमध्ये आम्ही तर सुद्धा कुठेतरी फिरायला जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत तिथे आम्ही अगोदर कधी गेलो नाही
म्हणजे ते ठिकाण सर्वांच्या खूप आवडीचं आहे आणि स्पेशली आता इंडियन्स, कारण की आपण नेहमी ते जे प्लेस आहे ती मूवीज मध्ये बघतो आणि आपल्याला त्याचं इतकं अट्रॅक्शन आहे ना की आपल्याला असं वाटतं ज्यावेळी पण आपण युरोप मध्ये जाऊ तर त्या ठिकाणी जाऊच फिरायला. आणि ते ठिकाण आहे स्वित्झर्लंड. तर आम्ही जाणार आहोत स्वित्झर्लंडला 5 दिवसांसाठी आणि हे ड्रीम डेस्टिनेशन आहे आमच्या दोघांसाठी. आमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही विचार केला होता का स्वित्झर्लंडला जायचं. पॅरिसला 2 जाऊन आलो होतो, इव्हन बेल्जियमला पण 2 गेलो होतो, पण हे स्वित्झर्लंडला एवढं 5 वर्षांमध्ये आम्ही पहिल्यांदा जाणार होतो. अगोदर कसे जेव्हा आलो होतो तेव्हा आमचे स्ट्रगलचे दिवस होते, नंतर थोडं सेट झालो आणि नंतर आता परीला सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर म्हटलं मागच्या वर्षी जायचं होतं पण मग ते कॅन्सल झालं, त्याच्या जागी आम्ही मग स्पेनला गेलो होतो. आणि मग आता मग फायनली जाणार आहोत स्वित्झर्लंडला. आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहोत. आणि मला आपण जेव्हा फिरायला गेलो होतो ना तर भरपूर जण असे म्हणत होते की तू स्वित्झर्लंडला कधी जाते, स्वित्झर्लंडला जा का तुझ्या नजरेत ना आम्ही स्वित्झर्लंड बघू, कारण की त्यांचं पण ड्रीम डेस्टिनेशन होतं ते. तर मला असं वाटतं हे मूवीज मुळे, स्पेशली यशराजच्या मूवीज मुळे इतकं फेमस झालेलं आहे आणि आम्ही त्या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत आमच्या नजरेतून. आणि तुम्हाला सुद्धा ते सगळे व्हिडिओ बघायला खूप आवडतील. आणि आम्ही जे आहे ते लवकर जाणार, म्हणजे 1 वीक नंतर जाणार आहोत. आणि तसे तुम्हाला कळलं सगळं, आमची टाकी वगैरे सुरू होईल ते तुम्हाला सगळं दिसेलच. आणि त्यातल्यात आम्ही जे जाणार ते कारण जाणार, कारण स्वित्झर्लंड हे लक्झमबर्ग पासून 4-4.5 तासाच्या अंतरावर आहे. जसं नेदरलँड्स होतं ना तेवढ्याच अंतरावरती हे सुद्धा आहे. तर मग बेटर की वी विल गो बाय कार ना. येस. आणि तुम्ही युरोप मध्ये राहता तर हे बेनिफिट असतं का तुम्ही बाय कार जाऊ शकता इझिली, असं फ्रान्सला गेले, जर्मनीला गेले, नेदरलँड्सला गेले आणि स्वित्झर्लंडला गेले, खूप इझिली जाऊ शकता तुम्ही बाय कार. आणि 4-4.5 तास आपल्याला लागणार आहे. आणि काही काही लोकांना हा सुद्धा प्रश्न पडेल की ज्या व्हिसावरती किंवा ज्या वर्क परमिट वरती आम्ही राहतो तर आम्ही स्वित्झर्लंडमध्ये जाऊ शकतो का, कारण की व्हिसा तर वेगवेगळा असतो. तर आम्ही जाऊ शकतो कारण की आमच्याकडे युरोपियन वर्क परमिट आहे, आम्ही जाऊ शकतो. आम्ही युरोप मधल्या कुठल्याही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. आम्हाला वेगळा स्पेशल असा व्हिसा घ्यावा लागत नाही, कारण की भरपूर याच्या संदर्भात आम्हाला आहे ना क्वेश्चन येतात. हो, तर म्हटलं ठीक आहे हे क्लिअर करू. आणि हे 5 दिवस आहे ना खरंच खूप भारी असणार आहे. आणि ही ट्रीप आहे ना आपण खूप स्पेशल करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला पण बघायला खूप छान वाटेल. आणि अजून माझ्या डोक्यात खूप 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 साऱ्या गोष्टी आहेत, काहीतरी स्पेशल. आणि तुम्हाला सगळ्या उद्या व्हिडिओ कधी येतो, परवा व्हिडिओ कधी येतो, ही एक्साइटमेंट असेल. हा, उद्या काय वेगळं बघायला वेळ मिळतं, हे खरंच आम्ही तेवढी मेहनत खरंच करणार आहोत. नाही नाही, आमच्या परीने जे काही होईल आम्हाला, म्हणजे जितकं काही दाखवता येईल व्हिडिओज मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या ऑलरेडी 2 छोट्या मुली आहेत, तरी आम्ही त्यांना मॅनेज करून व्हिडिओ बनवतो. तर आम्ही आमची पण ती एक हॉबी आहे की एक छान व्हिडिओज बनवावे, सगळ्यांना दाखवावे. ट्रॅव्हलिंग सुद्धा आमची एक हॉबी आहे, तर आम्ही ते पण फुलफिल करतोय आणि त्यातल्याच व्हिडिओ सुद्धा बनवतोय. तर आय होप तुम्हाला ही आनंदाची बातमी ऐकून छान वाटलं असेल. आणि मी जे गिफ्ट घेतलं आहे ते पण बघून छान वाटलं असेल. तर कोमल मला पण लवकरच एक गिफ्ट घेऊन येणार आहे तिच्या पैशांनी. आता मी स्वित्झर्लंडला जाणार आहे तिथे काहीतरी घेईल छान, आणि मग नंतर मग मी अनबॉक्सिंग करेल त्या वस्तूची. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, बघ आता तू सांगितलं सर समजला घ्यावंच लागेल आता. ओके, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये, तो पण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.